एक मराठा आरक्षणाचा लढा आता तीव्र झालाय. समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आता सध्या आपण खालापूर तालुक्यात आहोत. मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव खालापूर तालुक्यात मुंबईचे वेशीवर येऊन ठेपले आहेत आणि आपण पाहू शकतो की आपल्यासोबत काही मराठा समाज बांधव आहेत. ते नेमके कुठून आलेत याची आपण माहिती घेणार आहोत. कुठून आलात तुम्ही? आष्टी तालुका. आष्टी बीड जिल्हा आष्टी तालुका. किती लोक आले आहेत? 15 जण. हां, कधी निघालात? 21 तारखेला. 21 तारखेला. काय 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 वाटतं, काय मागणी आहे आमची? मागणी एकच आहे की मनोज दादा जरांगे यांनी आरक्षणासाठी आम्हाला बोलवलं. आम्ही आरक्षणच घेऊन येणार. आरक्षणच पाहिजे आम्हाला. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार येणार नाही. माझे अशी एक म्हणणं आहे की जेवढे आमच्या मराठा समाजाचे आमदार आहेत 147 या आमदारांनी आरक्षणात सहभाग व्हायला पाहिजे होतं. आम्हाला टिकणारं आरक्षण पाहिजे. 147 आमदार त्याच्यापैकी एकही इथं आलेला नाही. 147 आमदाराला त्यांच्यापाशी भरपूर प्रॉपर्टी झालेली आहे. त्यांच्यापाशी जर प्रॉपर्टी नसती तर 147 आमदार ह्याच्यात दाखल झाले असते, आमच्या सहभाग झाले असते. आता तुम्ही प्रवास करताय, 5-6 दिवस आहे, 5 दिवस झाले प्रवास करताय. लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? आणि आता खालापूर तालुक्यात आलायत तुम्ही, लोकांकडून जी व्यवस्था तुमच्यासाठी केली जाते ती व्यवस्था कशी आहे, काय भावना आहेत तुमच्या? त्यांना प्रतिसाद लय भारी. आम्हाला 100% त्यांनी भरपूर जेवण पाणी दिलेलं आहे आणि असं दिलेलं आहे की बहुत 2-4 दिवस आम्हाला मोरही बागन असं आमच्या पैसे पुरवठा दिलेला आहे. इकडे की सगळे येणारे ग्रामीण भागातले गरजवंत आहेत. सगळे जेवढे काही येणारे आहेत हे सगळे ग्रामीण भागातले 90% आहेत. त्याच्यामुळे त्यांनाही सिटीतल्यांनाही कळतं आहे की आपण जरी मोठं असलो तरी आपला लहान भाऊ हा शेती करून कष्ट करून खूप त्याने हालापेष्टा सोसलेल्या आहेत. रात्रीचा दिवस करून तो त्याच्या लेकर शिकू पाहतो आहे. पण ते आरक्षण नसल्यामुळं त्यांना पाहिजे ते सुविधा किंवा त्याला फीज भरणंसुद्धा अशक्य होतं आहे. आणि फीज नसल्यामुळं त्याचे लेकर हुशार असूनही त्यांना मार्क भेटूनही कुठेतरी तो कमी पडतो आहे शिक्षणातसुद्धा. त्यांना शासकीय आरक्षणाची आवश्यकता नाही आहे. त्यांना फक्त आपले स्वतःचे पोरं शिकून स्वावलंबी बनवायचे आहेत. ते जर शेतीकडे वळाले तर सध्या शासनाने एवढे हालत खराब केले आहेत शेतीचे. पण 10 वर्ष झाले खताचे त्याचे भाव जे होते ते 5 पटीने वाढलेत. प्रत्येक वस्तूचे भाव ह्या 20 वर्षात 10 वर्षात 4-4, 5-5, 10-10 पटीने वाढलेत. परंतु मालाचे भाव हे गेले कित्येक वर्ष झालं. दुधाचे भाव हे प्रत्येक शेतकऱ्याचा जो माल आहे माती मोल आहे. आणि जर एकदा दिवस असं येईल की शेतकऱ्यामुळं त्यांना मरायची पाळी येईल, पैसा भरपूर राहील यांच्याकडं, परंतु काय पैसा खाणार आहेत का हे मोठे लोक? आणि हे जे काही आहेत आमदार खासदार त्यांनी काही कुठं राहणं जाऊन कष्ट करून प्रॉपर्टी कमवली का? त्यांचा जर हिशोब केला तुम्ही त्यांना पगार काय आणि 5 वर्षात किती कोट्यवधी झाले, कुठून आले हे पैसे? आता तुम्ही मुंबईला निघालात, आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार का? नाही नाही, आमचा हा निर्धार आहे. जोपर्यंत आम्हाला दादा सांगत नाहीत जरांगे पाटील तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत. भले आमचा प्राण गेला तरी हरकत नाही. प्राणाची बाजी लावून आम्ही जसे शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी साथ दिली त्याच पद्धतीने आम्ही त्यांचे मावळे आहोत थोडक्यात. त्यांना जेवढं आमच्याकडून सहकार्य होईल शांततेत तेवढं आम्ही सहकार्य करणार आहेत. आणि ते पण शांततेत सरकारला दाखवून देणार आहेत की मराठ्यांची एकजूट काय आहे. आणि मराठा एकवटल्यानंतर जसं शिवरायांचा धाक मराठा होता, शिवरायानंतर मराठा समाजाला एकवटण्याची ताकद आणि अगदी शून्यातून स्वतःची जमीन विकली खायला पंचायती सध्या त्यांच्या घरावर पत्र येतं तरी एवढा समाज येतो आहे का? कारण समाजाला ही आशा आहे की आत्तापर्यंत जेवढे आमदार खासदार होते यांनी केलं आपला रुपये खातात आणि 4 आणे आपल्याला देतात, हे टॅक्स घेतात, हे कुणाच जीवावे? सगळं आमच्या जीवावर करतात शेतकऱ्याच्या आणि शेतकऱ्यालाच मारायचा यांनी घाट घातलेला आहे. आत्तापर्यंत इतके मोर्चे झाले, इतके शांततेत झाले आणि आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला फक्त आमिष दाखवलं, आमिष दुसरं काही नाही. ते गाजर दाखवतात म्हणतात ना, जुनी पद्धत होती गाजर दाखवायची, पुढे पुढे ओढायची आणि त्याला पळवाय लावायचं. तसं केलं त्यांनी, कुत्र्याला जसं हड्डी टाकतात तसं केलं या सरकारने. आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही, बिलकुल नाही. आम्ही कळमनुरी तालुका जिल्हा हिंगोली सकल मराठा मराठा बांधव आमच्यासोबत कळमनुरीचे कार्यकर्ते संपूर्ण प्रमाणात आलेले आहेत.
आणि आमचे कळमनुरीचे जवळपास 1 ते 1.5 लाख तालुक्याच्या माध्यमातून सर्व गरजवंत मराठे हे मुंबईकडे कूच करत आहेत आणि इथं या खापोलीमध्ये आल्यानंतर असं एक फील होत आहे की इथं खूप अशा चांगल्या प्रमाणात आम्हाला इथले मुस्लिम बांधवांनी आणि मराठी बांधवांनी जेवणाची व्यवस्था, शरबतची व्यवस्था अशा खूप एकदम छान अशा प्रकारे यांनी नियोजन केलेलं आहे आणि कुठेही कुठल्याही मराठा बांधवांना कुठलीही गैरसोय अशी होत नाही असं बी आम्हाला जाणवत आहे आणि आम्ही आमचं खूप भाग्य समजतो. आम्ही मराठामध्ये एक जन्म घेतलेला आहे आणि मराठा म्हणून आम्हाला गर्व पण आहे. आज आम्ही मुंबईकडे मनोज जरांगे पाटील यांना आम्ही चांगल्या प्रकारे खंबीरपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहो आणि आता आम्ही इथून आम्ही आझाद मैदानाकडे आम्ही जात आहे. आता या माध्यमातून आम्ही मराठा आरक्षण घेऊनच घरी परतणार आहे. सरकार आम्हाला कितीही आपल्याला बळी जरी पडत असेल तरी आम्ही आता आमची माघार घेणार नाही हे आम्ही निश्चितपणे आणि ठामपणे सांगतो. आणि छगन भुजबळ आम्हाला म्हणला होता की मराठे किती कोटीमध्ये येतात, तर एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकदा छगन भुजबळला मॅसेज देतो की हे छगन एकदा बघ तू मराठ्याचं वादळ काय ते, त्यानुसार तुला कळेल. आणि सदावर्तेला पण सांगतोय कोर्टामध्ये नोटिसा काढून आम्हाला दाखवतोय, आम्हाला नोटिसाची भीती नाही आहे. आमचा मनोज जरांगे ठाम आहे आणि तो एक खरा शिवरायांचा मर्द मावळा आहे. एक मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय. तर बघा आता आपण पाहतोय की हे बीड जिल्ह्यातील मराठा समाज बांधव आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातील लाखो मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता आरपारची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत परत यायचा नाही असा निर्धार सर्व मराठा समाज बांधवांनी केलेला आहे.